वैनी हे आपल्या शेतातल्या देवीचं मंदिर मस्तच आहे भाऊजी. तस छोटसच आहे अहो भाऊजी, मंदिराच्या आकारापेक्षा देवाबद्दल मनात असलेला भाव महत्वाचा असतोय. खरंय वहिनी. वहिनी आपल्या आजोबांनी बांधलं हे मंदिर. होय का? हा, आई आम्हाला लहान असताना नेहमी घेऊन यायची इकडं देवीला साडी चोळी द्यायची, पण नंतर आई आजारी पडली ना, त्यामुळे इथे येणंच कमी झालं. सर वहिनी लई वेळा बोलायची आपण जाऊयात म्हणून, पण दादाला दुकानातून वेळच मिळत नाही ना. होय का? हो भाऊजी, मग तर हे आपली वनदेवीच म्हणायचं की. भाऊजी अहो हि तर लई पाला पाचोळा साचलाय, आपण दोघं मिळून साफ करायचं का? चल. तुझ्या गाभाऱ्यात कवच अंधार पडू नाही देणार, मी रोज येत जाईल दिवा लावायला. अवंश शिरा खाऊन घ्या की. अग बाय एक मिनिट थांबा. मी दुसरा चमचा घेऊन येते. हो दादा, काही लोकांनी मला मोबाईल वर यादी पाठवली, त्यांना जे सामान हवं त्याची, तर मी त्यांना बिल बी पाठवून दिलं त्या यादीचं. बरं केलंस, तू यादी मला दे, मी सामान काढून ठेवतो. होय, आणि मी बी आलोच सामान काढायला. आणि हा अजून एक गोष्ट, ही पाच माणसं आहेत ना, यांनी मला पैसे ऑनलाईनच ट्रान्सफर केले, तर मी ते त्याचा हिशोब तुला दाखवतो. चल बरं जाईल. चल सामान काढून. तिजोरीची चावी आली माझ्या हातात, आता ह्यांना फोन केला पाहिजे. हा माणूस कुठे हमाली करत बसले दुकानात, अख्खी तिजोरी आली हातात, फोन उचला. हा काय काम फत्ती झालंय. काय काय झालं? काय झालं? काय नाही काय नाही, तो कंपनीचा फोन इल्लेलो ना, कधी पण फोन करतो तो. दादा तुम्ही काय सामानाची डिलिव्हरी देऊ जाता? असं काय करताच दादा, तुम्ही आज दुकानातच थांबा, मी जाते ना डिलिव्हरी करू. कशाला, मी आधीच दुकानात इतकी मदत करते, आता हे आमचं नेहमीचं काम करू दे की आम्हाला. नेहमीचं असत, पण आज मी डिलिव्हरी करू जाते ना.
अरे दादा मी आहे की मला दे मी जातो. एका काय अर्थ, मोठो भाव असताना छोट्या भावान उन्हातानातून डिलिव्हरी करून जायचा त्या बरा दिसता काय? अहो त्यात काय झालं एवढं, आम्ही नेहमीच देतो डिलिव्हरी. तुम्ही नेहमी जातास, आता मी असे ना आता तुम्ही जायचं नाही. मला दादा तुम्ही दोन्ही बाजूनी आमची कोंडी करताय बघा. दाजी कोंडी कसली त्यात, म्हणजे अजूनही तुम्ही मला परको पाहुणं समजतास ना. हो नाही हो, तुम्ही घरातल्या सारखेच आहात पण घरचोय ना. मग पण कशा घोय मध्ये, आता नाही म्हणा नको, मी जाते ना डिलिव्हरी करू. बर जा. हा तुम्ही मला फक्त सायकलची चावी द्या, मी लगेच डिलिव्हरी करून येते. सायकल कशाला, ताते घेऊन जा की चालवता येतोय ना तुम्हाला. हो येताना चालव. ठीक आहे चाल. आता कसा जरा बरं वाटत, लगेच जाऊन डिलिव्हरी करून येत नाही. ए तापडे रस्त्यात बंद पडायचंच नाही ना. तात्या खटाऱ्या तुका इज्जतीत सांगणं कळणार आहे काय, बोल सुरू. ओ तात्याराव सुरू हा की काय झालं बाले दादा? बघा ना दाजी तात्या सुरूच होत नाही. मी चालू करून देतो. तात्या बाबा सुरू काय खटारो टेम्पो हा, आणि ही येडी लोक त्या तात्या म्हणून हाक मारतात. घ्या जरा सुरू, आता नाही बंद होणार. परत सुरू करून दे. काय तात्या एवढं मला माहिती आहे तुला पशा लागतो, पण आता पशा नाहीये ना, माल बी पोचवायचंय, वेळ होतोय, उशीर लावू चल चालू. अरे बापरे माझ्या हातून हो सुरू होत नव्हतं, मग ह्यांच्या हातून लगेच सुरू कसं काय झालं? तात्या कळला की काय मी हय चोरी करू गेलोय म्हणाल. या आता नाही बंद होणार. कसं दाजी येत आहे या. वहिनी आई सांगत होती आपल्या देवीचं लय मोठं सत्व आहे. पशा एकदा लहानपणी आजारी होता आणि लय डॉक्टर केले लय वैद्य केले पण त्याला गुणच येत नव्हता. मग मग काय, आईने या देवीला शब्द दिला आणि मग पशाला आठवड्याभरात बरं वाटलं. वहिनी तू पण दे की काहीतरी शब्द, पशाला लवकर बरं वाटू देत आणि लवकर घरी येऊ देत म्हणून. हो भाऊजी देवीचा आशीर्वाद आहेच की आपल्यावर. शब्द नाही दिला पण देवीला मनापासून प्रार्थना केली आहे मी. देवी आई पशाला लवकर बरं वाटू दे, त्याची लय काळजी वाटते ग. कधी एकदा तो बरा होऊन घरी येतोय आणि त्याला फुकते असं झालंय मला. आणायला जाऊ. अग तू आताच आजारातून उठलीस, तू कशाला दगदग करतेस?
भाऊजी मी बरी आहे आता, चला. काय नाही, ऊन बघ केवढे, तू तिकडे सावलीत जाऊन बस, मी आणतो भाजी. बरी आहे ना, काळजी करू, चला. घेऊ दे की काळजी, नाही तर पशा म्हणाल माझ्या बायकोची काळजीच नाही घेतली म्हणून. भाऊजी नका तुमच्या भावाची वकिली करू, मला माहिती तुमच्या भावाला किती काळजी आहे माझी. अग लय काळजी आहे त्याला तुझी, तू जेव्हा दवाखान्यात होतीस ना तेव्हा सारखा अंजी अंजी करायचा. होय का? हा. आणि तुझा आवाज ऐकायला मिळावा म्हणून सारखा तुझ्या फोनची वाट बघायचा. अंजी वहिनी, पशाची आठवण येते का? नाही नाही काय नाही. भाऊजी तुम्ही भाजी आणताय ना, चल बरं जा जा. मी आणतो भाजी, तू आराम कर. हा वय वय. अगं वहिनी, कुठं हरवलीस? कुठं काय, इथंच तर बसून आहे. मला माहितीये, कुणाच्या तरी आठवणीत हरवली होतीस ना तू. ओंकार भाऊजी मी लय जागा झालाय बर का, चला बर चला. वहिनी तू शब्द दिलास का पशासाठी देवीकडं, पण मी दिला की शब्द, आणि आता तू पूर्ण करावा लागल ना. वहिनी दिलेला शब्द माग घेता येतो का? असं कसं, इच्छा पूर्ती झाली की दिलेला शब्द पाळावा लागतो भाऊजी? हा तर मोठा गोळच झाला ना वहिनी. गोळ? अहो काय बोलताय भाऊजी, कसला गोळ? अग मी बोललोय, पशा जर बरा होऊन घरी परत आला तर अंजू वहिनी त्याला पप्पी देईल म्हणून. काय दिलेला शब्द पाळावा लागतो, आता तूच तर बोललीस. पण आज कोण बोलतोय बावळटवानी? नाही ना बोलत, पण आता मी बोलून बसलो. भाऊजी तुम्ही जबर घ्या तुमच्या भावाची पप्पी. आता माग नाही फिरायचं, एकतर वहिनी मी तुझ्या वतीने बोललो. आता तुला शब्द पूर्ण करावाच लागल. बर झाले मी त्याला पप्पी. ओ सर्वांस तुम्ही जाऊन आराम करा ना, नाही तर तुम्हाला कामाला लावलं ना म्हणून आमचे हे मला बोलतील. आईंच्या हाताला तेल लावणं म्हणजे काय काम आहे वय? आणि समधी काम तुम्हीच करताय की वय? एक सांगू का, तुम्ही ना मला आऊ जाऊ नाही करायचं. बर समधी काम तूच करतेस की वहिनी? मस्त झालं. झालं अग सारे, तुझी वहिनी बोलती आहे ना, तर जा की आराम कर. आई एवढं हाताला मालिश करते आणि मग जा. बर Thank you.
खरं तर सगळेच गुणी साफ करूची मनात इच्छा होती, पण ता शक्य दिसत नाही ना। मनाने जेवढा जमा तेवढा तरी करूया। हे डबड्या, आता तुका पण माझ्या बरोबर घेऊन जाते की नाही तर बघत तू। ह्यांचा फोन आहे, बहुतेक तुमच्या चौकशीसाठी केला असेल। हा बोला। हे बघ, मी तिकडे येतोय, एका चावीवाल्याशी पण माझा बोलणं झाला। होय, हात स्वच्छ धुवून मगच जेवण केलंय। शिरा घाल तुझ्या तोंडावर, तुझी काय कानपूर लाईन बंद झाली काय? होय, आई पण बऱ्यात आणि सर्वांच पण बऱ्यात। अहो, आईच्या पायाला आता मी तेल लावत होते। अरे ता सगळा तेल लावत गेला। मी डिलिव्हरी देऊक जाता जाता ना 2 मिनिटांसाठी तिकडे येतलय, पण घरच्यांनी माका कोणी बघता का म्हणे? तुम्ही काय बी काळजी करू नका। तू बाहेर ये, पण कोणाक संशय येऊचो नाही ना ह्याची काळजी घे। होय, आणि त्या म्हातारीच्या कपाटात पण बघ, त्याच्यात पण बराच काहीतरी असताला। आईंची ना, आईंची समजी काळजी घेईन। अहो, त्यांनी मला संधी दिली ना, तर त्यांचं समज दुखणं मी कायमचं साफ करून टाकेन आणि घर बी पुरं साफ करेन। त्या बघ, तू आता जास्त बोला नको, त्यांका संशय येलो ना तर तुका साफ करून टाकतील। मी येतोय, तू बाहेर ये। वय सर्वांना सांगते मी काळजी घ्यायला, तुम्ही काय बी काळजी करू नका। ठेवू का? सर्वांस तुम्ही जाऊन आराम करा, तुमच्या मुळे हे नक्कीच मला ओरडतील। आओ अग सारे, जा की आराम कर, नाही ते इना कारण बिचारीला ओरड पडेल। बर। साफसफाईची भारी हौस दिसते तुला, फोनवर भी तू तेच बोलत होतीस। होय आई, मला साफसफाई करायला लईच आवडतं। मी इथून गेले ना की तुम्हाला नक्कीच माझी कमी जाणवेल, मग तुम्ही म्हणाल समज घर साफ करून गेली माझ। आई, तुम्हाला चांगलं मॉलिश करून दिलंय, तुम्ही एक झोप काढा। बर। शब्द बोलून तुला ओंकार भाऊजींनी देवी पुढं मला पप्पी द्यायचा। शब्द बोलाय त्यांच्याकडनंच घेज। काय तेच ते ओंकार भाऊजी बोलाय ते पप्पी। हा जा घेज ओंकार भाऊजींकडनंच। पण ती होत तुझ्या वतीने बोललाय ना, म्हणजे तुलाच पुरा करावा लागल। मी नाही करणार, मला इचरून देवीला शब्द दिला होता का त्यांनी, उगत काय बी काय। वहिनी कुणाशी बोलतेस? कसं सांग, काय झालं? देवा काय झालंय मला? काय झालं? काय नाही, तुम्ही डोक्याला तरस देऊन ठेवलाय माझ्या। मी जाऊ द्या, चला आता। ओ दादा, अहो असे उलटे का चालताय? अहो शब्द दिला होता तो पूर्ण झाला म्हणून फेडाय चाललोय।
सांगितलं का वहिनी? त्याचा बी शब्द पूर्ण झाला, आता माझा बी होईल. चल व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.